आगामी गणेशोत्सवात प्लास्टिक बंदी व निवडणूक जनजागृती संदर्भात देखावे साकारण्याचे तहसीलदार डॉक्टर संजय गरकळ यांचे आवाहन. मेहकर तालुक्यातील डोणगाव पोलीस स्टेशनच्या वतीने आगामी गणेशोत्सवाबाबत शांतता समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये गणेशोत्सव अत्यंत शांततापूर्वक साजरा करावा, उत्सवाला गालबोट लागणार नाही याची नागरिकांनी काळजी घ्यावी, त्याचबरोबर गणेशोत्सव साजरा करताना प्लास्टिक बंदी, त्याचबरोबर मतदान जनजागृती होईल असे देखावे उभारावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले. या बैठकीला उपविभागीय अधिकारी विलास यामवार, तहसीलदार डॉक्टर संजय गरकळ, ठाणेदार निलेश अपसुंदे, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, त्याचबरोबर गणेशोत्सव मंडळाचे विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निमित्ताने या ठिकाणी जे दुकानदार आहेत किंवा जे काही विक्रेते आहेत यांना देखील आवाहन करेल की तुमच्याकडे कॅरी बॅग तुम्ही अजिबात ठेवू नका, आणि ही कॅरी बॅग जी आहे तर ती कोणी जर मागितली तुम्ही त्यांना सांगा की पण ही कॅरी बॅग मी देऊ शकत नाही, आणि जर तुम्हाला माझ्यापासून वस्तू घ्यायची असेल तर घ्या किंवा घेऊ नका. आणि मी या ठिकाणी परत स्थानिक स्वराज्य संस्थेचे जी काही जबाबदारी आहे त्याच्यामध्ये देखील ही देखील जबाबदारी आहे. तर मला असं वाटतं पुढच्या आगामी कालावधीमध्ये आता हा देखील विषय कॅरी बॅगचा जो विषय आहे तर तो देखील या पिरियडमध्ये खूप सारे खरेदी होत राहते, आणि त्याच्यामुळे खरेदी जास्त झाली की ऑब्व्हियसली कॅरी बॅगचा वापर देखील